नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण तुरीच्या दाण्याचे कटलेट तयार करणार आहोत। मग आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया। तर कटलेट बनवण्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे। साहित्य आहे तुरीच्या शेंगाचे मी इथे दाणे घेतलेले आहेत। साधारण एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घेतलेली आहे। तसेच मीठ स्वादानुसार, हळद, जिरं, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्याचे तुकडे। आणि बाइंडिंगसाठी मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे। 1-2 चमचे मी यातलं वापरणार आहे कॉर्नफ्लावर। कॉर्नफ्लावर जर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ 1-2 चमचे ॲड करू शकता, किंवा बारीक रवा असेल तरी तोही ॲड करू शकता। त्यामुळे काय होते, कटलेट आपले क्रिस्पी होण्याला मदत होते। आता मी हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेणार आहे। इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मी सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। फक्त कॉर्नफ्लावर आणि हळद हे मी पेस्ट केल्यानंतर टाकणार आहे। थोडंसं मीठ आपण टाकून घेऊ वाटल्यास थोडंसं। नंतर जेव्हा आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे त्याच्यानंतरही आपण ॲड करू शकतो। चला तर मग आता हे मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे। व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे। थोडंसं जाडवर्धा आहे, तुरीचे काही दाणे दिसतात पण ठीक आहे, ते खाताना मस्त लागतात। आता मी एका डिशमध्ये हे वाटण काढून घेणार आहे। हे मिक्सरमधून हे मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। मीठ मी थोडंसं आधी टाकलं होतं, त्या अंदाजाने मी मीठ आता ॲड करणार आहे, उरलेले आपले साहित्य ॲड करणार आहे। तर मी इथं सर्वप्रथम 2 चमचे कॉर्नफ्लावर ॲड करणार आहे। कॉर्नफ्लावर म्हणजे मक्याचं पीठ। हे बाइंडिंगसाठी मी 2 चमचे ॲड करणार आहे। त्यानंतर हळद जी 1/4 चमचा मी घेतलेली आहे ती ॲड करणार आहे। त्याच्यानंतर मीठ सुरुवातीला मी वाटणामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं ॲड करणार आहे। आता हे एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित। हे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलेलं आहे। 2 चमचा मी कॉर्नफ्लावर ह्याच्यात ॲड केलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठही मी ॲड केलेलं आहे। त्यामुळं आपले कटलेट कसे जरासे क्रिस्पी होतात आणि बाइंडिंग पण व्यवस्थित होते। आता पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय मी पाण्याचा वापर कुठेही केला नाही, कारण ओले तुरीचे दाणे होते त्याला आपोआपच पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी वापरण्याची गरज नाही। आता ह्याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि हर्ट शेपचे कटलेट तयार करणार आहे। असे याचे मी मस्त छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे या पिठाचे। आणि त्यानंतर मी याला आकार देणार आहे। तर आता मी पहिल्या सर्वप्रथम घमघमाट सुटलेला आहे, हे पूर्णपणे जरासं खरपूस भाजलं तर एकदम क्रिस्पी असे तयार होतात, तेव्हा आपण हे कढईतून बाहेर काढून घेणार आहे। हे बघा, एका बाजूने हे मस्त खरपूस असे झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूने मी पलटणार आहे। मग असे सुरुवातीला काही जरासे मोडले, जेव्हा आपण हे एका बाजूने व्यवस्थित फ्राय न करताच पलटी करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा हे तुटतात, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि दोन्ही बाजून आपल्याला असे खरपूस मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। अगदी घमघमाट सुटलेलं आहे, खूप मस्त आणि टेस्टी असे कटलेट तयार होतात। हिवाळ्यातच या शेंगा असतात तेव्हा आपण हे कटलेट नक्की करू शकतो, मुलांनाही आवडतात। मी आता सर्व हे तळून घेणार आहे। सर्व कटलेट आपले इथे तळून झालेले आहेत। चला तर मग आपण एका प्लेटमध्ये हे सजवून घेऊया। अशा पद्धतीने मस्त अशी प्लेटिंग करून घेतलेली आहे। सर्व कटलेट इथे छान अशा सोपी छान